नमस्कार, मी संग्राम खोपडे. द फोकणार शो मध्ये तुमचं स्वागत. आजच्या शो मध्ये सीबीआयची फोकणार शो वर रेड. पुणे आयपीएल टीमने केली क्रिकेटचीच पंचायत एलबीडब्ल्यू. आणि खरंच का नकोय महाराष्ट्राला बुलेट ट्रेन, याचा गौप्यस्फोट. पण सगळ्यात आधी वळूया पुण्याकडे. पुण्याच्या क्रिकेट फॅनसाठी खुश खबर आहे, कारण पुन्हा एकदा पुण्याची टीम आयपीएलमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे. आणि फक्त पुण्याला त्यांची आयपीएल टीम परत मिळालेली नाही, तर महेंद्रसिंग धोनीसारखा स्टार प्लेअर मिळालेला आहे. अजिंक्य रहाणे आहे, रविचंद्रन अश्विन ज्याच्या फिरकीपुढे सगळे मोठमोठे बॅट्समन नांगी टाकतात, स्टीव्ह स्मिथसारखा प्लेयर्स या टीमला मिळालेला आहे. त्यामुळे जेव्हा सहाराची टीम पुण्याकडे होती तेव्हा ते कुठेच त्यांचं अस्तित्व नव्हतं, परंतु आता पुणेकरांना फक्त त्यांची टीम परत मिळाली नाही तर महेंद्रसिंग धोनीसारखा एका स्टार खेळाडूसोबत ही टीम मिळालेली आहे. त्यामुळे येत्या सीझनमध्ये पुण्याची टीम नक्कीच आपला कुठे ना कुठे ठसा उमटवेल याची आपण अपेक्षा करूयात. आणि फक्त पुणेकरांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12.5 कोटी रुपये खर्च करून महेंद्रसिंग धोनी आणि 9.5 कोटी रुपये खर्च करून अजिंक्य रहाणेसारख्या प्लेयर्सला पुण्याच्या मालकांनी आपल्याकडे घेतलेला आहे. आता बघूयात की यांना मिळालेल्या किमतीला हे प्लेयर्स न्याय देऊ शकतात का. पुण्याला पुन्हा एकदा आयपीएलची टीम मिळाली हे ऐकून झालेला आनंद. पुण्याला पुन्हा एकदा आयपीएलची टीम मिळाली आहे हे ऐकून मावळला. का सांगतो ना, देशभरातून कितीही मातब्बर खेळाडू घेतले तरी काही गोष्टी नाही नाव बदलू शकत तुम्ही. आयपीएल मध्ये पुण्याची टीम म्हणजे आता दुपारी 1 ते 4 क्रिकेट मॅचेस नाही, म्हणजे आता प्लेयर्स आपल्या चाहत्यांना हसत हसत ऑटोग्राफ देण्याऐवजी गळ्यात पाटी लावून फिरणार. दुसऱ्यांचे ऑटोग्राफ घेण्याऐवजी स्वतःचे हस्ताक्षर आधी सुधारा. आता अत्यंत टुकार रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला बघायला मिळणार, कारण आम्हाला एकावेळी 2 असे विरुद्ध दिशेने काही पळवताच येत नाही हो. डेडली आहे बाबा हे. आयपीएल मध्ये पुण्याची टीम म्हणजे आता मॅच जिंकले की शिकरण आणि बाकरवडी, पार्टी फुल, आणि हारले की वरण भात तूप आणि आळूचं फतफत. उच्चार बरोबर आहे माझा फतफतचा, नाहीतर पुण्यावरनं पत्र येतील लगेच. चिअर लीडर्स कितीही मस्तानी सारख्या दिसल्या किंवा नाही दिसल्या तरी प्लेयर सगळे स्वतःला बाजीराव समजणार. सगळ्यात मोठी भीती म्हणजे अपील करताना हाऊ दॅट किंवा फार फार हाऊ दॅट असं आपण जगभर अंपायर कडे बघून ओरडतो. पण पुण्याचा प्लेअर असल्यामुळे हे बघा खोपडे, हे पुणे, या पुण्यात आजही आमच्या बोटाला किंमत आहे. ते आता आम्ही वर करत आहोत. नाही आउट दिलं तर जाहीर निषेधाची सभा घेईन तुमच्या विरुद्ध महागात पर्यंत. तुम्हाला 16 वर्ष प्रभात रोड गल्ली नंबर 15 टीमचा कॅप्टन होतो मी, त्यामुळे क्रिकेट मला नका समजावून सांगू. चला, तुमची खंत होती ना की हा शो बघून कोणी पत्र लिहित नाही या चॅनलला. आता पुण्यावरून जो पाऊस पडणार आहे प्रेमपत्रांचा. प्रिय संग्राम खोपडे, तुम्ही एक नंबरची मूर्ख व बिंढोक आहात. कळावे विसर असावा पुणेकर. भारताच्या स्त्री भ्रूण हत्येच्या समस्येला संयुक्त राष्ट्राने राष्ट्रीय आणीबाणी म्हटलेलं आहे. भारतात दर 1000 मुलांमागे फक्त 940 मुलींचा जन्म होतो. पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या सुरुवातीला बेटी बचाओ बेटी पढाओ नावाचा उपक्रम जाहीर केला. याच्या उद्घाटनाला मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या हजर होत्या. आणि वर्षभरात चालणाऱ्या याच्या जनजागृतीच्या जाहिरातींमध्ये अनेक प्रसिद्ध महिलांना सरकारने घेतलं होतं. हे बघा, ज्ञान के उजाले के पास लेकर जाएगा. हर लड़की का स्कूल जाने का सपना एक सच्चाई बन सकता है. ये कहना काफी नहीं कि स्कूल जाना हर लड़की का हक है. हमें उन्हें वहां तक पहुंचाना है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ.
एखाद्या उपक्रमासाठी आपण नामवंत लोकांना यासाठी बोलवतो की ते इतरांसाठी रोल मॉडेल म्हणजे प्रेरणास्थान असतात. त्यांच्याकडून लोकांना काहीतरी शिकायला मिळेल, त्या उपक्रमाला त्यांच्या वलयाची मदत होईल अशा रीतीने तो उपक्रम यशस्वी होईल. हा एकुलता एक असा उपक्रम असावा की ज्याची गरज आम जनतेपेक्षा तिथे बोलवलेल्या नामवंतांना जास्त आहे. कारण एकतर स्मृती इराणी यांची नेमकी डिग्री कुठली हे कोणालाच माहित नाहीये, आणि प्रियांका चोप्राचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं नाहीये. यामुळे सगळ्यांच्या बेट्या वाचवता वाचवता या दोन बेट्यांना सुद्धा शिकवता येईल असा काहीतरी सरकारचा दुहेरी हेतू असावा. मला माहिती आहे तुम्ही म्हणताय अरे पण किती यश कमवलंय तिने, ठीक आहे, पण मग तिचा बेटी बचाव बेटी पढाव साठी का वापर करायचा? विषय आणि माणूस हा नीट जुळला पाहिजे. बेटी बचाव बेटी पढाव बेटी बचाव बेटी पढाव. संजय लीला भंसाली यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटात इतिहासाबरोबर जी फोकनाडगिरी केली आहे ना ती बघून बाबासाहेब पुरंदर सुद्धा म्हणाले असतील वाट लावली वाट लावली वाट लावली ये जास्त जाहले हे खूपच जाहले. चित्रपटगृहाचे दारूघड 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 आणि आम्हाला बाहेर जाऊ दे वाट लावली वाट लावली वाट लावली. फेसबुकवर 99% गोष्टी फालतू असतात, एखाद दुसरा चांगला असतो. योगेश दामले यांनी भंसालींना लिहिलेलं हे पत्र. माननीय संजय लीला भंसाली, खर तर सनवीवी लिहायचं राहिलंय बरं का यांचं दामले मास्तरांचं, पण ठीक आहे. कधी माझ्यावर सिनेमा केलात तर खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात. नंबर एक, मी महालात नाही 500 square feet ब्लॉकमध्ये राहतो. घरांना साध्या पेंटचा लेप आहे, क्वचित पावसाळी पोपडे, डोकं टेकायच्या ठिकाणी तेलाचा अलगद पुसट असा डाग असावा, एका ठिकाणी डास मेल्याची खोल, आरसे भिंती भरून नाहीयेत बरं का, एक कपाटावर आणि एक वॉश बेसिनवर. आमच्या मंगळागौरीत फक्त पूजा आणि पंक्ती क्वचित फुगडी असते. बैठ्या पंक्तीच्या आदल्या दिवशी सोफे शेजारी द्यावे लागतात. शेजारी फार कुरकुर करत नाहीत पण त्रास होतोच. खोलीभर पिंगादी नाच केले तर खालच्या मजल्यावरच्या लोकांचा त्रास आम्हाला सहन करावा लागेल, आम्ही त्या फंदात पडत नाही. माझ्या मैत्रिणी आणि बायको एकमेकांना ओळखतात पण आम्ही कधीही कुणीही 1, 2, 3 अशा समूहात नाचलेलो नाहीये, स्वप्नात देखील नाही. इथे मला थोडंसं संपादकीय मांडावं लागणार आहे. मी मीडियातला असल्यामुळे माझी स्वप्न ही थोडीशी या पत्र लिहिणाऱ्या दामले सरां पेक्षा वेगळी आहेत. घरात देवी बसतात पण कुणी कुंकवाचं ताट घेऊन गरगर 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 फिरवत नाही. देवघराखालचा मायक्रोवेव, साईडला मिक्सर, त्याच भितडाजवळ किराण्याचा स्टँड, इतकी झाडलोट करणं शक्य नसतं आम्हाला. म्हणून वीज गेली तरच मेणबत्त्या लागतात, पांढऱ्या 10 rupees एका खोलीला एक पुरते आणि पणत्या फक्त दिवाळी. घरात मासिकांचे गठ्ठे, डासाच्या रॅकेट, एक सांगीतिक कीबोर्ड, प्लास्टिकची फुलं, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, काही ट्रॉफ्या इत्यादी सामान असतं. उगाच जाळीच्या धूपदाण्या, मोठाने कसले तरी सिंह, लाकडी मुखवटे, गुढ प्रकाश योजना असा सेट लावू नका, नाही तर मी केस करेन तुमच्यावर. तुमचा आदरणीय वगैरे किंवा प्रिय असं लिहिलं नाहीये. ओह नो, योगेश दामले, हे बघा माझ्या आयुष्यावर जर तुम्ही पिक्चर काढणार असाल तर प्लीज पिंगाच्या ऐवजी झिंगा असं गाणं करा. 70 mm वरची माझी छोटीशी 70 ml ची इच्छा. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि नेते जे फोकनाड शोचे मुख्य माध्यम सल्लागार सुद्धा आहेत पार्ट टाइम, मास सीरा सूरा खोदे. सर नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार नमस्कार. सर काय चाललंय संसदेत, काय म्हणाल तुम्ही या सगळ्यावर? लोकसभा टीव्ही लावल्यावर आम्हाला पडलेला पहिलाच प्रश्न. लोकसभा टीव्ही म्हणजे तुम्ही संसदेत बसून टीव्हीवर हे सगळं कामकाज बघता?
अहो मॅडम, माध्यम सल्लागार आहोत आम्ही या चॅनलचे, म्हणजे कॅबिनेटचा हुद्दा असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षासारखं. संपादकांच्या लेवलचे झालो आम्ही आता. म्हणजे आम्ही काही जमिनीवर उतरणार नाही, ते आता एसीत बसून सल्लागार म्हणजे सल्ला. म्हणजे आणि आता आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू नका, कारण टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता आपल्याला जे बोलायचंय ते बोलून मोकळं व्हायचं असतं. तर लोकसभा टीव्ही लावल्यावर आम्हाला पडलेला पहिलाच प्रश्न, कोणीही खासदार बोलताना समोर उभा असलेला असा कॅमेरा आहे त्यात बोलतोय तो, त्याच्या खाली नाव मात्र माननीय सभापती किंवा उपसभापतींचं कि ते खुर्चीत बसलेत. 8-10 तास संसदेचं काम चालू आणि पूर्ण वेळ खाली हेच लिहिलं, सभापती हे खुर्चीत बसलेले आहेत. इन द चेअर, इन द चेअर, इन द चेअर. हे असं का? हा पडलेला आम्हाला पहिला प्रश्न. पण मग आम्हाला हे लक्षात आलं की सभापती असला तरी शेवटी तो राजकारणीच आहे आणि समोर 550-550 दिग्गज राजकारणी बसलेत म्हटल्यावर जरा भीती वाटणारच ना. म्हणून ते सारखं असं दाखवायला लागतं, मी खुर्चीत बसलोय, माझं नाव हे आहे आणि माझा हुद्दा ह्यो. मॅडम तुम्ही पण आपल्या चॅनलवर आपल्या निवेदकांचं सगळं नाव असं खाली लिहा, त्यांचा हुद्दा लिहा पूर्ण वेळ, कारण राजकारणी काय आणि मीडियावाले काय ह्याचे काही फरकच नाही. काय पाळणार चाललंय तुमचं हे, मंद करा हो, काय बोलताय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. हा ठीक आहे, बाकी काय चालू आहे दिल्लीमध्ये? या बातमीवर तुमची काही विशेष टिप्पणी? कोर्ट ने कहा है कि डीजल की जो सारी गाड़ियां हैं, निजी गाड़ियां हैं डीजल की 2000 सीसी से ऊपर, इसका मतलब जो आपकी एसयूवी है, मर्सिडीज बेंज है, वो पूरे एनसीआर में रजिस्टर नहीं होंगी. आओ हा कोर्टाचा निकाल काही पटला नाही वो आमला. अजिबात नाही पटला. म्हणजे आता स्कॉर्पियो सारख्या मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र डिझेलच्या गाड्या घेता येणार नाहीत, तर मग आम्ही आमच्या जमिनी गुंठ्यावर विकून त्या पैशाचं करायचं काय? हे बघा हे बघा. आणि या गाड्यांशिवाय आम्हाला माणसं ओळखणार कशी? आम्ही काय साध्या गाड्यातनं फिरायचं काय? मग तर आम्हाला कोण बी ओव्हरटेक करून जाईल? बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघानं असं आमच्या गाडीला. बे छोट्या गाडीतनं फिरलो तर लहान लहान पोरी तोंडाला फडकं लावून आम्हाला कट मारून जातील ना बाईकवरनं. आमची काय इज्जत राहणार? हा ही असली थेर आपल्या महाराष्ट्रात नको. नाही येते ना? नाही ना आपल्याकडे अजून. हा बरं गेले. वेळ इथेच संपली आहे, ब्रेक नंतर पाहत राहा फक्त IBN लोकमत. फोकनाड शो मध्ये आपण पुन्हा येणार आहोत. ब्रेक आहे का? हा येता का मॅडम? काय गाडीत राऊंड मारायला? तुम्ही एकटेच जा राव. मीच जातो. नमस्कार. आणि आत्ताच हाती लागलेल्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सूत्रांकडनं असं कळतंय की CBI ने द फोकनाड शोच्या ऑफिसवर आजच सकाळी रेड घातली. या संबंधित अधिक माहिती घेऊया आपल्या विशेष पत्रकार मिस सनसनी खुलासा उर्फ मिस सखू यांच्याकडून. सखू, काय बातमी हाती लागते आपल्या? आज सकाळी CBI अधिकाऱ्यांनी द फोकनाड शोच्या ऑफिसवर छापा मारला. या छाप्यात बरीच महत्वाची कागदपत्र त्यांच्या हाती लागली आहेत. यामध्ये धोब्यापासून ते लोअर पर्यंतच्या विख्यात बॉबी चहावाल्यापर्यंतची अनेक थकलेली बिलं सगळ्यात आधी CBIच्या हाती लागली. त्याचबरोबर प्रेस क्लबची मेंबरशिप मिळवावी म्हणून 9 महिने सतत केलेले अर्ज सापडले. मी सखू, ही फोकनाड शोची लोक त्या प्रेस क्लबच्या मेंबरशिपच्या मागे एवढं का पळत आहेत? काय विशेष आहे त्यात? याचा अजून नीट उलघडा अजून झालेला नाहीये, पण CBIच्या सूत्रांकडून असं कळतंय की कदाचित प्रेस क्लबच्या कॅन्टीन मध्ये मिळणारा सबसिडाइज म्हणजेच कमी किमतीच्या दूध कोल्ड्रिंक्स मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोक असेल. याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही.
बर आणखी काय हाती लागलंय आपल्या, काही आहे का सनसनीखेज खुलासा? हो, प्रेरणा स्थान नावाची एक सीडी सुद्धा सापडली. नक्कीच या सीडी मध्ये काहीतरी दिल दहलाने वाली स्टोरी होगी. काय आहे सीडी मध्ये आणि कोण आहेत ही प्रेरणा स्थान द फोकणार शो वाल्यांची? कराची से लोग अंदरून क्या देखो, भगवान को खोजो दैट्स रिलीजन, भगवान का मिल जाना दैट्स न्यूज. ये तो तुम्हारा अपना पेपर है, है? मुझसे पूछने की क्या जरूरत है? तुम इनका इंटरव्यू लो, इंटरव्यू छापो, कमाल करती हो. सीबीआई ला छापा आपल्यावर नाही तर खरं संपादकांवर मारायचा होता असं संपादक म्हणत आहे. म्हणजे तू जो प्रभात रोड गल्ली नंबर 15 क्रिकेट टीम मध्ये असताना घोटाळा केलास ना, ते झाकण्यासाठी ही रेड पडली असे ते म्हणतात. मनोरुग्ण सायकोपॅथ कायर, हम धरना देंगे. एक मिनिट, नेमकं कुठल्या सीबीआय ची रेड पडली आपल्यावर? चॅनल से बेहाल आया. अकोला जिल्ह्यातील ही बातमी बघून माझ्या छातीत आणि थोडस खाली किडनी जवळ एकदम धस्स झालं. अकोला किडनी प्रकरणातला मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी 12 वर्षांपूर्वी स्वतःचीच किडनी विकून किडनी तस्करी करायला त्याने सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 व्यक्तींच्या किडन्या काढून राज्यभरातील रुग्णांच्या शरीरात त्याचं प्रत्यारोपण झालेलं आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या किडन्या श्रीलंकेमधल्या हॉस्पिटलमध्ये काढण्यात आल्या, त्यामुळे अकोला पोलिसांचं एक पथक श्रीलंकेमध्ये जाऊन सुद्धा तपास करण्याची शक्यता आहे. किती भयानक आहे हे, किती क्रूर, किती अमानुष. अरे तुम्ही माणसं आहात का काय? नाही 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 नाही, किडनी काढून घेतली आणि विकली हे ठीक आहे. आजकाल काय माणूस काही विकायला तयार होतो, मलाच बघा ना. पण त्याचे पूर्ण पैसे दिले नाही तुम्ही? आईबेन लोक सारखे मला पण देत नाही. हे म्हणजे हे बघा, माणूस कसाही कसाही असेल, बघा मी पुन्हा काय केलं, कसाही कसाही असेल तरी त्यानं दिलेला शब्द हा पाळावाच पैशाच्या बाबतीत. संपादक ऐकताय तुम्ही? आणि तुम्ही स्वतःला आंतरराष्ट्रीय गँग म्हणवता? तुम्ही म्हणजे किडनीवाले संपादक नाही, मग असं राजकारण्यांसारखं का वागताय तुम्ही? तुम्ही कसाही आहात का राजकारणी? उत्तर प्रदेशचे आझम खान साहेब हे आता काय बोलतील याची मला रोज उत्सुकता लागलेली असते. त्यांचं लेटेस्ट ऐकलं ना, प्रधानमंत्री बनना चाहता एंड आई डिजर्व फॉर दैट. मुझे प्रधानमंत्री ही होना चाहिए, सारी पार्लियामेंट मिल के मुझे प्रधानमंत्री बनाए, अब फिर देखे देश कैसा चलेगा. मी पंतप्रधान पदासाठी एकदम फिट आहे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर असेल देखील, तसे तुम्ही शारीरिक दृष्ट्या फिटच आहात. नो, पण त्याचबरोबर आणखी काहीतरी लागतं. एकदम एकदम आठवत नाहीये, काहीतरी अजून एक लागतं त्यात, शारीरिक म्हणजे फिजिकल. आणि त्यांची आधीची भाषणं असतील ना ती लावा, तोपर्यंत मी जरा विचार करतो. गरीब लोक इसलिए बच्चे ज्यादा होगा, कोई काम नहीं है, बीवी कलब नहीं जा सकती, यारों की महफिल में नहीं जा सकती, उसकी दोस्तें नहीं होती, वो बीवी होती है और शौक होता है, फिर खानदान भी बड़ा होता है. शारीरिक, आध्यात्मिक, भौगोलिक, तांत्रिक, तांत्रिक, हे सगळे तुम्ही आहात. पण शारीरिक बरोबर अजून एक काहीतरी लागतं, म्हणजे एकदम ते डोक्यात येत नाहीये, ते तुमच्याकडे आहे की नाही याची शंका आहे मला. पण ते काय नेमकं शारीरिक आणि नाही, माझ्या पटकन लक्षात येत नाही. आपण काय करूया, हे पुढच्या एपिसोड पर्यंत मी जरा बघतो ते आठवत आहे का मला, आणि तेव्हा तुम्हाला सांगतो. मी संग्राम खोपडे, फोकणार शो साठी पहा फक्त आयबीएन लोकमत, महाराष्ट्राचं महा चॅनल. काय असावं We'll be right back.